आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. राहूच्या महादशेत कुठलेही शुभ मुहूर्त निघत नाही. अरे बापरे, मग आता गुरुजी यावर काही तोडगा तर असेल ना? हो, तोडगा आहे ना. लग्न पुढे ढकलावं लागेल. नाहीतर वधू वरासाठी अशुभ ठरेल. नाही नाही गुरुजी, आम्हाला असं काहीच करायचं नाहीये ज्याचा त्रास आमच्या मुलांना होईल. घाईघाईत तर अजिबातच नाही. अरविंद, बरोबर ना? हो राहू, काल संपेपर आम्ही थांबू ना. तसंही या घरावर काही आधीपासून संकट कमी नाहीयेत. माझ्या नातवाचं लग्न मला नीट पार पाडलेलं बघायचंय. त्यात मला कोणतीही रिस्क नकोय. लग्न कार्य आहे, उगाच घोळ व्हायला नको. अरविंद आई, आम्हाला पटतंय हे, पण इशिता, अक्षय, तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मामा, आम्हाला गुरुजींचं म्हणणं मान्य आहे आणि तुम्ही जो निर्णय घ्याल तो आमच्यासाठी करेक्टच आहे. इशिता, व्हॉट अबाउट यू? हो मॅम, आम्हाला मान्य आहे तुम्ही जे म्हणताय ते. ठीक आहे मग. गुरुजी, तुम्ही म्हणताय तसं लग्न थोडं पुढेच होऊ दे, पण हा राहू काळ संपेल ना लवकर? नाही म्हणजे आम्हाला फार उशिराही त्यांचं लग्न लावून चालणार नाही आहे. लवकरात लवकर इशिता या घरची सून म्हणून यायला हवी. हो, पुढल्या महिन्यातला आपण मुहूर्त बघूया. चालेल. गुरुजी, थोडासा विषयांतर आहे, पण गेले काही दिवस ना आम्हाला घराची, घरातल्या माणसांची खूप चिंता वाटते. काही ना काहीतरी विचित्रच घडतंय. आय डोंट नो, आय मीन घरातलं वातावरण खराब झालंय. सो तुम्ही जरा बघून सांगितलं असतं तर की म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का, काही ग्रहदोष वगैरे काही करू शकतो का आपण? तसं फार काळजी करण्याचं कारण नाही. राहू काळ आहे म्हटल्यावर ग्रह त्रास देणारच, त्यामुळे असं होतच राहील. पण काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल तरच अरिष्ट टळेल. अरे बापरे, मग काय करायचं गुरुजी? काय करावं यापेक्षा काय करावं लागेल हे समजून घ्या. कोणाचंही वाईट चिंतायचं नाही, कोणालाही दुखवायचं नाही, कुठलंही धारदार शस्त्र जवळ बाळगायचं नाही. म्हणजे चाकू, सुरी हे हाताळताना काळजी घ्यायची. मुख्य म्हणजे घरातल्या माणसांनी प्रवास टाळावा. कारण नसताना बाहेर पडू नये. आज तर सगळी काळजी काटेकोरपणे घ्यायची. का, आज काय? आज अमावस्या आहे, त्यात राहूची महादशा आहे. आज जास्त काळजी घ्या, प्रवास न केलेलाच बरा, कारण अपघात होण्याची जास्त शक्यता आहे. नाही पण चारी मुलं फार्म हाऊस वर निघाली आहेत, त्याचं काय? अशक्य, उगाच जीवाशी खेळू नका. ग्रहांची दशा, राहू काळ आणि अमावस्या असा भयंकर योग आहे, काही अघटित घडू शकतं. गुरुजी, मला तुमचा अपमान करायचा नाहीये, पण ही पत्रिका वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, यावरचा माझा विश्वास पूर्णपणे गेलेला आहे. मागे तुम्ही एकदा आला होतात, आम्हाला म्हणालात की ही तारीख शुभ आहे, या दिवशी चांगलं घडेल, ही तारीख अशुभ आहे, कुठलंही कार्य हातात घेऊ नका. पण तसं काही घडलंच नाही. संकटाची मालिका जी काही सुरू झाली आहे ना, ती आतापर्यंत चालूच आहे. अरविंद, व्हॉट इज रॉंग विथ यू? काय बोलते सुगुरुजीनं, काय वाटेल? यशोधरा, हे बघ, मला त्यांना दुखवायचं नव्हतं, पण जे काही घडतंय ना तेच सांगतो ना त्यांना. मला अरविंदचं काही चुकीचं वाटत नाहीये. आम्ही एवढी पूजा अर्चा करतो, कुणाचं वाईट चिंतत नाही, तरी सुद्धा देवाला आमची दया येतच नाहीये. एवढं सगळं बघितल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आलीये की आपल्या कर्मात जे काही असतं ना ते कधीही चुकत नाही. जे व्हायचं ते होणारच आहे, तर मुलांच्या मनासारखं तरी होऊ देत ना.
आई अगदी 100% बरोबर बोललात तुम्ही. यशोधरा, आता त्या मुलांनी ठरवलंय ना, तर त्यांचं जाणं कॅन्सल करू नकोस, हिरमोड होईल त्यांचा. गुरुजी माफ करा, तुमचं म्हणणं टाळून आम्ही त्यांना पाठवणार आहोत, पण त्यांचा प्रवास निर्विघ्न पार पाडावा यासाठी काही करायचं असेल ना तर मला सांगा, मी अगदी ते नक्की करेन बघा. आणि या घराच्या शांतीसाठी मंत्र जप काही करायचं असेल तर ते सुद्धा सांगा, ते सुद्धा मी करायला तयार आहे, पण देव करो आणि त्याचा उपयोग हो. मंत्र जप वगैरे सगळं मी करेन, त्याची काळजी तुम्ही करू नका. मी तुम्हाला येणाऱ्या संकटाची सूचना दिले, बाकी तुमची मर्जी. शुभम भाव, तू येतो. गुरुजी काय कस गुरुजींची बोललीस? एरवी तर म्हणतेस की आलेल्या पाहुण्याचा अपमान करू नये, मग हे काय होत? आणि अरविंद, तू पण रॉंग होती, नाही पटलं तुम्हाला गुरुजींचं म्हणणं तर त्यावर नंतर चर्चा करू शकलो असतो आपण, असं तोंडावर बोलायची काय गरज होती? कसं वाटलं असेल त्यांना? यशोधरा, अरविंद काहीही चुकीचं बोललेला नाहीये आणि मी सुद्धा बोललेली नाहीये. जे काही आहे ते स्पष्ट शब्दात आणि खरं खरं बोललोय. तुम्हाला कळतंय का प्रश्न आमच्या मुलांचा आहे? उद्या त्यांच्या जीवाला काही झालं तर कोण जबाबदार आहे? व्हॉट इफ आज गुरुजींच्या तोंडून सरस्वती बोलत असेल तर? तुम्हाला कळतंय का? मामा शांत, मामा शांत व्हा. काय एवढा स्ट्रेस घेताय मला कळतच नाही. अरे बघ ना, दोघं तुम्ही दोघं आमचं आयुष्य आहात रे. तुम्हाला काही झालं तर आम्ही जगू शकणार नाही. श्रेयस, अरे आधीच काही कमी गोष्टी घडतायत का घरात? तुला कळत नाही आम्ही किती स्ट्रेस मध्ये आहोत. समाव आम्हाला असं वाटतंय गुरुजी जे काही बोलले ना त्यात तथ्य. मग कशाला विषाची परीक्षा घ्यायची? नका ना जाऊ, म्हणजे जायचंच आहे तर 4-1 दिवसांनी जा ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण आत्ता नको प्लीज. मामा आय एम सॉरी, पण माझा या ग्रह तारे भविष्य या सगळ्यावर फार विश्वास नाही आहे. श्रेयस, हा पण एका गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि ती गोष्ट म्हणजे आमच्या मामांचं आमच्यावर असलेलं प्रेम. मग मामाचं ऐकणार नाही तू? मामा ते प्रेम आम्हाला काही होऊ देणार नाही. हो मामा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचं प्रेम आम्हाला घरी सुखरूप परत घेऊन. सासूबाई, तुम्ही खूप काळजी करताय, खूप विचार करताय. तुम्हाला आठवत